नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र या विषयांतर्गत प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष या पाठाचा उत्तरार्ध आपण अभ्यासणार आहोत। या उत्तरार्धामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांची आपण माहिती घेणार आहोत। तर राष्ट्रीय पक्ष कशाला म्हणायचं, तर ज्या पक्षांचा प्रभाव हा संपूर्ण देशभर असतो, देशपातळीवर असतो, त्याला राष्ट्रीय पक्ष असं म्हणतात। आता यामध्ये पाठामध्ये दिलेला पहिला राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष। या पक्षाची स्थापना स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे 1885 साली झाली। पक्षाचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, स्थापना 1885। या पक्षाचं चिन्ह आहे हाताचा पंजा। स्वातंत्र्यासाठी चळवळ करणं हा या पक्षाचा पूर्वीचा मुख्य उद्देश होता। स्वातंत्र्यानंतर हा पक्ष संपूर्ण देशभरामध्ये प्रभावी पक्ष ठरला आणि या पक्षाची तत्व होती धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक घटकासाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचं धोरण होतं। लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता या तत्वांवर या पक्षाचा प्रभाव आहे। दुसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष। याची स्थापना 1925 साली झाली। मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष आहे। या पक्षाचं चिन्ह आहे विळा कणीस। भारतामध्ये जे मजूर आहेत, कष्टकरी वर्ग आहेत, कामगार आहेत, यासाठी कार्य करणारा हा जुना पक्ष आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे हा पक्ष भांडवलशाहीला विरोध करतो। परंतु झालं असं की 1962 सुमाराला चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन साम्यवादी देशांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली आणि नवीन पक्ष तयार झाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी। तिसरा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, ज्याचं चिन्ह आहे कमळ। हा राष्ट्रीय स्तरावरचा महत्वाचा पक्ष आहे। या पक्षाची स्थापनेचा घटनाक्रम कसा आहे पहा। 1951 साली भारतीय जनसंघ स्थापन झाला आणि 1977 साली जनता पक्ष स्थापन झाला आणि 1951 साली स्थापन झालेला जनसंघ हा या जनता पक्षामध्ये सामील झाला, विलीन झाला। परंतु हे जनता पक्षाचं स्वरूप फार काळ टिकलं नाही, पक्षामध्ये फूट पडली आणि जनसंघाने नवीन पक्ष 1980 साली निर्माण केला, त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष। भारताची प्राचीन संस्कृती असेल, परंपरा असेल, हे जतन केलं पाहिजे ही या पक्षाची भूमिका आणि आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे। सध्या आपल्या देशामध्ये या पक्षाची सत्ता आहे भारतीय जनता पक्ष। चौथा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी। मी मगाशी सांगितलं तसं 1962 साली फूट पडली भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये आणि त्यातून एक स्वतंत्र पक्ष निर्माण झाला, त्या पक्षाचं नाव भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी 1962। या पक्षाचं चिन्ह आहे विळा हातोडा। समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या तत्वांचा हा पक्ष पुरस्कार करतो आणि भांडवलशाही, साम्राज्यवाद याला तो विरोध करतो। हा देखील पक्ष कामगार असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील यांच्या हिताची जपणूक करतो। पाचवा राष्ट्रीय पक्ष आहे बहुजन समाज पक्ष। या पक्षाचं चिन्ह आहे हत्ती।
हा पक्ष समाजवादी विचारसरणीचा आहे आणि बहुजनांचं हित हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, इतर मागासवर्गीय असतील यांना बहुजन असं उल्लेखलं गेलं आणि या अशा बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. 6वा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 1885 साली जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्या पक्षामध्ये 1999 साली फूट पडली आणि फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला 1999 साली. या पक्षाचे संस्थापक माननीय शरद पवार आहेत. या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे. या पक्षाची धोरणं लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता ही आहेत. काँग्रेस पक्षाबरोबरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर आला. तसेच केंद्रामध्ये सुद्धा 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक सहयोगी घटक पक्ष होता. 7वा हे तृणमूल काँग्रेस. आता तृण म्हणजे गवत, याच चिन्ह आहे गवतावरचं उगवलेलं फूल. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 साली झाली. 2016 भारतीय निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचं धोरण आहे. ही आपण एकूण 7 राष्ट्रीय पक्षांची माहिती अभ्यासली. 1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, 2 भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 3 भारतीय जनता पक्ष, 4 भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 5 बहुजन समाज पक्ष, 6 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 7 तृणमूल काँग्रेस पक्ष. हे सर्व पक्ष देशपातळीवर प्रभाव असणारे असे आहेत म्हणून त्याला आपण राष्ट्रीय पक्ष असं म्हणतो. आता लोकसभा निवडणुकीमध्ये 2009 ते 2014 या कालावधीमध्ये राष्ट्रीय पक्षाने मिळवलेल्या ज्या जागा चौकटीमध्ये दिलेल्या आहेत त्या वाचा फक्त. यानंतर आपण प्रादेशिक पक्षांकडे वळणार आहोत. आता प्रादेशिक पक्ष कशाला म्हणतात तर विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. या पक्षांचा प्रभाव त्या त्या राज्यापुरता, त्या त्या प्रदेशापुरता असतो म्हणून त्याला आपण प्रादेशिक पक्ष म्हणतो. आता हे प्रादेशिक पक्ष निर्माण होण्यापूर्वी एक प्रादेशिक अस्मिता तयार व्हावी लागते. प्रादेशिक अस्मिता म्हणजे काय? तो प्रदेश, त्या प्रदेशाचा भौगोलिक भाग, त्या प्रदेशाची संस्कृती, त्या प्रदेशाची भाषा, या ज्या काही बाबी आहेत या बाबींबद्दलची आत्मीयता, अभिमान, अस्मिता निर्माण होऊन त्याच्यातून प्रादेशिकता निर्माण होते. मग भाषा असेल, साहित्य असेल, परंपरा असेल, सामाजिक सुधारणांचा इतिहास असेल, शैक्षणिक चळवळी असतील, सांस्कृतिक चळवळी असतील, यातून एक आत्मीयता निर्माण होते, अस्मिता निर्माण होते आणि त्याच्यातून प्रादेशिकता तयार होत असते. तर अशा प्रकारे प्रादेशिक पक्षांचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं. सुरुवातीला हे प्रादेशिक पक्ष काय करायचे तर प्रादेशिक अस्मितेत मधून त्यांच्यामध्ये फूट पडायची, म्हणजे फुटीर चळवळी निर्माण झाल्या. उदाहरणार्थ स्वतंत्र खलिस्तान, उदाहरणार्थ द्रविड स्थान, पंजाब, तमिळनाडू, जम्मू काश्मीर या राज्यातील ही प्रादेशिक पक्षांची उदाहरणं आहेत, म्हणजे फुटीरता. त्यानंतर प्रादेशिक पक्षांचं स्वरूप कसं बदललं तर त्यांना अधिकाधिक स्वायत्तता, स्वायत्तता म्हणजे स्वतंत्र अधिकार मिळावे असं वाटायला लागलं.
त्यानंतर त्याच्यामध्ये स्वरूप बदल कसा झाला, तर या प्रादेशिक पक्षांना आपण फक्त राज्य आणि प्रदेशापुरतं मर्यादित न राहता राज्याच्या सत्तेत आणि केंद्राच्या सत्तेत सुद्धा आपल्याला स्थान मिळावं असं यांना वाटू लागलं. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला स्वतंत्र अधिकार, स्वतंत्र हक्क, स्वतंत्र शासन, स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची स्वायत्तता त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे प्रादेशिक पक्षांचा प्रवास हा फुटीरता, स्वायत्तता आणि राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे असा झाला. आता काही प्रादेशिक पक्ष दिलेले, जसे आपण मगाशी राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास केला तसा आज आपण प्रादेशिक पक्षांचा सुद्धा अभ्यास करूया. पहिला दिलेला आहे शिवसेना. प्रादेशिक पक्षाचं नाव आहे शिवसेना. या पक्षाचं चिन्ह आहे धनुष्यबाण. या पक्षाचे संस्थापक आहेत बाळासाहेब ठाकरे. हा पक्ष सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामील आहे, किंबहुना या पक्षाचंच सरकार आता महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातला हा प्रमुख राजकीय पक्ष आहे. 1966 मध्ये या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचं धोरण की मराठी माणसाचे हक्क जपणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे आणि परप्रांतीयांना विरोध करणे. 1995 भारतीय जनता पक्षाशी या शिवसेनेने युती केली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम हा पक्ष सत्तेवर आला 1995 साली. 2014 निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत पुन्हा एकदा हा पक्ष सहभागी झाला आणि आता 2019 हा पक्ष शिवसेना त्यांचं सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सहाय्य घेऊन सध्या महाराष्ट्राच्या सत्तेवर हा पक्ष आहे. म्हणजे 1995, 2014 आणि 2019 अशा कालावधीत हा पक्ष शिवसेना महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आला. दुसरा प्रादेशिक पक्ष आहे शिरोमणी अकाली दल, ज्याची स्थापना 1920 झाली. ज्या पक्षाचं चिन्ह आहे तराजू. पंजाब मधला हा महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे आणि धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जपण्याला या पक्षाने प्राधान्य दिले. शिरोमणी अकाली दल हा प्रादेशिक पक्ष पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर आहे. उत्तर भारतातला हा पक्ष आहे. तिसरा आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. याचं चिन्ह आहे JK. संयुक्त अक्षर तयार झालेलं आहे JK. जे म्हणजे जम्मू आणि के म्हणजे काश्मीर. 1932 हा पक्ष स्थापन झाला, काश्मीरमध्ये झाला. काश्मीरमधला हा प्रादेशिक पक्ष आहे आणि काश्मीरमधील जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा करण्यासाठी हा पक्ष प्रयत्नशील आहे. चौथा आहे आसाम गण परिषद. पूर्वेकडील हा पक्ष आहे. 1985 या पक्षाची स्थापना झाली. हत्ती हे या पक्षाचं चिन्ह आहे. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, निर्वासित म्हणजे परप्रांतातून आलेले लोक, याला हा पक्ष प्राधान्य देतो. आसामचे सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक जे वैशिष्ट्य आहे, जी विविधता आहे किंवा जे वेगळेपण आहे ते जपणे आणि आर्थिक विकासासाठी प्राधान्य देणे. आसाम गण परिषद हा पूर्वेकडचा प्रादेशिक पक्ष आसाममध्ये गेली कित्येक वर्ष सत्तेवर आहे. त्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम हा सुद्धा दक्षिणेकडचाच पक्ष आहे. उगवता सूर्य हे त्याचं चिन्ह आहे. 1920 जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर, ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण सोडून इतर, ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षामध्ये झालं. 1944 जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. 1949 यातून एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला.
आणि त्याच्यातून सुद्धा पुन्हा आणखी एक गट बाहेर पडला आणि त्यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची 1972 साली स्थापना केली. हा पक्ष तमिळ अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न करतो. केंद्राच्या आघाडीत काही काळ हा पक्ष सहभागी होता. सर्व स्तरावरील मतदारांचा या पक्षाला पाठिंबा आहे आणि सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना या पक्षाने केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपण 5 प्रादेशिक पक्ष अभ्यासले. प्रादेशिक पक्ष कशाला म्हणायचं की ज्या पक्षांचा प्रभाव हा त्या त्या प्रदेशापुरता त्या त्या राज्यापुरता असतो त्याला आपण प्रादेशिक पक्ष म्हणतो. असे कोणते प्रादेशिक पक्ष आपण अभ्यासले तर 1 शिवसेना महाराष्ट्रामध्ये, 2 शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये, 3 जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरमध्ये, 4 आसाम गण परिषद आसाममध्ये, 5 द्रविड मुन्नेत्र कळघम हा तमिळनाडू मधला पक्ष. अशा प्रकारे